पण आता या ज्या भूमिका गेल्या 2.5-3 वर्षामध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, हे नकली दाढी मिश्या टोप्या बरं का वेषांतर करून जे फिरतायत हारून अल रशीद प्रमाणे, हे सगळे हारून अल रशीदची पोरं आहेत. हारून अल रशीद नावाचा एक होता, तो अशी वेषांतर करून फिरायचा, काय चाललंय काय चाललंय पहा. माझी मागणी आहे नरेंद्र मोदीकडे आणि या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, ते सुद्धा कटात सहभागी असू शकतात, अजित डोवाल, की अशा प्रकारे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असताना अजित डोवाल काय करत होते. ते जेम्स बॉन्ड आहेत ना, जेम्स बॉन्डला हे कळलं नाही का की मुंबई आणि दिल्लीची विमानतळाची सुरक्षा धोक्यात आलेली आहे. जेम्स बॉन्डला कळायला पाहिजे, जेम्स बॉन्डला का समजलं नाही. हा त्यांच्या जेम्स बॉन्डच्या अनेक कथा दंतकथा आम्ही वाचतो आणि ऐकतो, मग झालं काय.